नमस्कार, मी वाल्मिक शिरसाट. मागच्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही या संदर्भाने आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान आम्ही जवळपास 14 कार्यालयाची तपासणी करायला लावली. यामध्ये तपासणी करणाऱ्यांमध्ये तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील किंवा इतर कर्मचारी असतील. ही सर्व कारवाई मान्य तहसीलदार यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे. याबद्दल शासनाच्या परिपत्रकानुसार ही कारवाई करण्यात आलेली. मात्र ही कारवाई केल्यानंतरही मागच्या आठवड्यामध्ये जे आंदोलन झाले, आम्ही शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या खुर्च्यांची मिरवणूक काढली, त्यानंतर ह्या सर्व खुर्च्या रितसर याचे पंचनामे करून त्या खुर्च्या तहसीलदारांच्या ताब्यात दिल्या, परंतु त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या वागण्यामध्ये कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे जे सर्व तालुका पातळीवर किंवा ग्रामीण भागात काम करणारे अधिकारी असेल या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. आपण ही ग्रामीण भागात असतात, सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं आहात, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची पिळवणूक होणार नाही यासाठी आपल्याला काय करता येईल आपण त्यासाठी प्रयत्न करावे. शासनाने आपल्याला 7वा वेतन आयोग आता लागू केलेला आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याची 50 एकर शेती, ती शेतकरी शेती पिकवल्यानंतर सुद्धा त्याला वर्षभरात एवढे पैसे मिळत नाही एवढे आपल्या घरातला एक कर्मचारी, एक सरकारी कर्मचारी जर का सरकारी नोकरीत असेल तर तेवढा पैसा आपल्याला मिळतो. त्यामुळे आपण याचं भान ठेवावं की आपण सुद्धा शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतो. कारण या देशामध्ये जे धान्य पिकवतात ते शेतकरी धान्य पिकवतात म्हणून आपण खातो, याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. मुख्यालयात राहण्याबाबत शासन आपल्याला मुख्यालयाचा भत्ता देते, टीएडीए देते, तरी सुद्धा आपण आपल्यापैकी बहुतेक अधिकारी मुख्यालयाला राहत नाही. माझ्यासमोर काही शासनाचे अध्यादेश आहेत की मुख्यालयाच्या ठिकाणी गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली पाहिजे याबाबत वेगवेगळ्या विभागाचे अध्यादेश आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तुमचा सामान्य प्रशासन विभागाने काढलेला अध्यादेश असेल, आरोग्य विभागाने काढलेला अध्यादेश असेल, किंवा अजून तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भात काढलेल्या आदेशात स्पष्टपणे लिहिलं की पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत. तर यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की जे अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही, मुख्यालयात उपस्थित राहून लोकांची कामं करत नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई करावी असे शासनाचे आदेश आहे. आणि या आदेशानुसारच कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. म्हणून माझी कुठल्याही अधिकारी, आपण सर्व मराठी अधिकारी कर्मचारी आहात, अधिकारी आहात, त्यामुळे कुठल्याही माझ्या मराठी माणसाला त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे अशा बाबतीत आपण सुद्धा एक महाराष्ट्रातल्या मातीचं आपल्याला काहीतरी देणं लागतंय या भावनेतून आपण काम करावं. प्रत्येक कार्यालयामध्ये आपण दिलेल्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे तिथे हजर राहावं, सर्वांनी मुख्यालयात राहावं, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचणी येईल त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्यासोबत सातत्याने असेल. केवळ अधिकाऱ्याला विरोध करणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही भूमिका नव्हती, त्यामुळे आम्ही सातत्याने आपल्यासोबत आहोत. आपण ग्रामीण भागात आपापल्या मुख्यालयात राहावं, जनतेची कामे करावी हीच आपल्याला विनंती आहे. आणि जर ही विनंती आपल्याला या भाषेत समजत नसेल तर ज्या ज्या लोकांना ज्या भाषेत समजते त्या भाषेत उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तयार असेल याची सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे. ग्रामीण जनतेच्या हितासाठी आपल्याला काय करता येईल ते काम करावे अशीच एकदा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.